कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय अवैध याबाबत थोड्याच वेळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल येणार आहे आणि सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळे अगदी काही क्षणातच हा निकाल येऊ शकतो निकाल वाचनाला खरं तर सुरुवात झालेली आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊ कृष्णा केंडे आपल्यासोबत कृष्णा निकाल वाचनाला सुरुवात झाल्याचं समजतंय अधिकचे अपडेट अगदी काही वेळापूर्वीच निकाल वाचायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारची माहिती येते की कलम तीनशे सत्तर हे हटवणं वैद्यकीय अवैध या संदर्भामध्ये सलग सोळा दिवस सुनावणी झाल्यानंतर पाच जजेसच्या खंडपीठानं हा निकाल वाचायला सुरुवात केलेली आहे आता निकाल नेमका काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण की यामध्ये विधानसभा अस्तित्वात नसताना अशा प्रकारचा केंद्राने निर्णय घेणं योग्य की अयोग्य या संदर्भामध्ये सुनावणी झालेली होती आणि त्यामुळे हा अधिकार जर राज्याचा असेल तर केंद्राचा त्यामध्ये हस्तक्षेप आहे अशा प्रकारचं देखील म्हटलं गेलेलं होतं मात्र सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं की हे कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये शांतता या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळे हे योग्य आहे आणि वैधानिक पद्धतीनंच हे हटवलं गेलं त्यामुळे आता निकाल वाचायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे हा एकमतानं निर्णय येतो की बहुमतानं निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी काही वेळातच सुप्रीम कोर्ट आपला निर्णय या ठिकाणी स्पष्ट करेल कृष्णा जे याचिका ज्या दाखल करण्यात आलेल्या आहेत या याचिकांकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे से से आ, हे अनेक याचिका या ठिकाणी या संदर्भानं दाखल करण्यात आलेल्या होत्या याची एकत्रित सुनावणी या ठिकाणी करण्यात आली आणि मी जसं सांगितलं तसं सोळा दिवस सलग सुनावणी या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि या सुनावणी नंतर हे स्पष्ट होईल की निकाल काय येतो मात्र यामध्ये आक्षेप हाच होता की हा जो निर्णय आहे तो या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात नसताना या ठिकाणी घेतलेला आहे कारण की दोन हजार विधानसभा अस्तित्वात नाही आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं हे तिथे निवडणुकाच घेतल्या गेल्या नाहीत आणि त्याचं कारण तीनशे सत्तर हटवण्यासाठीच सगळं केलं गेलं अशा प्रकारचं याचिकेमध्ये म्हटलं गेलं आहे आणि त्यामुळे केंद्राचा हस्तक्षेप आहे आणि हा योग्य नाही आणि याच दरम्यान अशा पद्धतीची सुनावणी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि आता निकाल नेमका काय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र वेगवेगळे आक्षेप या ठिकाणी या सुनावण्यामध्ये झालेले होते या आ, ए, ए, या सगळ्या सुनावणीत आता निकाल वाचायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये काय होतं काय निकाल येतो पाहावं लागेल सॉर कृष्णा अनुच्छेद तीनशे सत्तर जो आहे तो वैधकी अवैध हा निर्णयाकडे जर आपण बघायचं झालं तर याचे किती दूरगामी परिणाम असू शकतात निश्चितच दुर्गामी परिणाम याचे होणार आहेत कारण की केंद्राचे हा तीनशे सत्तर हटवणं हे त्यांचा अजेंडा होता आणि तो पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे आता ज्या पद्धतीनं ज्यावेळेस तीनशे सत्तर हटवलेलं होतं त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर कश्मीरमध्ये कशा पद्धतीचे याचे पडसाद पडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे तीन जजमेंट आली येतील अशा पद्धतीचं म्हटलं गेलेलं आहे तीनशे सत्तर हटवण्याच्या संदर्भामध्ये आणि त्या सगळ्या संदर्भात थोड्या वेळात स्पष्टता होईल कृष्णा जर आपण बघायचं झालं तर जवळपास सोळा दिवस याची संपूर्णपणे सुनावणी झालेली होती आणि त्यानंतर आता हा निर्णय ये देण्यात येतोय आता न्यायमूर्तींच्या खंडपीठासोबतच जे याचिकाकर्ते आहेत ते देखील उपस्थित आहेत का त्यांचं काय म्हणणं तुझं त्यांच्याशी काही बोलणं झालंय का नाही या संदर्भात त्यांच्याशी बोलणं होऊ शकलेलं नाही आज याचिकाकर्त्या असण्याचा काही यामध्ये तसा संबंध येत नाही कारण की आज काही सुनावणी नाही थेट या ठिकाणी निकाल नहीं। येणार आहे आणि निकाल वाचनाला सुरुवात देखील झालेली आहे आणि काही वेळातच तीनशे सत्तरच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला आहे पाच जजेसच्या बँचनं हे आ, स्पष्ट होईल आणि ज्या पद्धतीनं निकाल या ठिकाणी वाचला जातो आहे त्यावरनं एक स्पष्ट होतं आहे की तीनशे सत्तर हटवण्याच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत जे तीनशे सत्तर हे राष्ट्रपतींचं जे शक्ती शक् शक्ती आहे अशा प्रकारचं देखील म्हटलं गेलेलं आहे आणि त्याला संविधानिक स्थिती चा ले ले सा वापर या ठिकाणी झाला पाहिजे अशा पद्धतीचं देखील म्हटलं गेलं आहे आणि त्यामुळे हळूहळू हा निकाल या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये तीनशे सत्तर हटवण्याच्या संदर्भात जो केंद्राने निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल स्पष्टता या ठिकाणी होऊ शकेल त्यामुळे स्वाभाविकच एक महत्त्वपूर्ण असा हा निकाल आता स सुप्रीम कोर्टाकडून देण्यात येणाऱ्या अतिशय महत्त्वपूर्ण या निकालाच्या वाचनाला देखील सुरुवात झालेली आहे भारतीय घटनेतल्या कलम तीनशे सत्तरनुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला होता आणि त्यामुळे भारतीय राज्यघटना तिथे लागू होणार नव्हती राज्यघटनेचं कलम एक वगळता कोणतंही कलम जम्मू काश्मीरला लागू नव्हतं भारत देश हा राज्यांचा खरं तर समूह आहे असं या कलमामध्ये म्हटलं गेलेलं होतं त्यामुळे जम्मू काश्मीरची वेगळी राज्यघटना होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता चार वर्षांपूर्वी दोन हजार एकोणीस साली मोदी सरकारनं हे कलम तीनशे सत्तर आहे ते हटवलेलं होतं आणि याच कलम तीनशे सत्तरच्या विरोधामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या जवळपास सोळा दिवस सलग सुनावणी झाल्यानंतर आता हा निकाल दिला जातोय एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट